तर शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी उद्या जाहीर होणार आहे. शिंदे गटाचे नेते संजय मंडलिक यांनी ही माहिती दिली आहे. रामटेकमधून राजू पारवे, वाशिममधून संजय राठोड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर मावळमधून श्रीरंग बारणे तर कोल्हापुरातून संजय मंडलिक यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. तर शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी उद्या जाहीर होणार आहे. संजय मंडलिक यांनी ही माहिती दिली आहे. कोल्हापुरातून कोण तर संजय मंडलिक हेच असतील अशी शक्यता देखील आता व्यक्त केली जाते. आणि यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी सध्या आपल्यासोबत आहेत. चंदन, शिंदे गटाची उमेदवारांची यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. निश्चितपणे शिंदे गटाची उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये अनेक नावं जी आहेत ते या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिकचा जो वाद आहे तो अद्यापही सुटलेला नाही आहे. या ठिकाणी नाशिकमधनं हेमंत गोडसे जे आहेत त्यांनी या ठिकाणी खरं तर काल मुंबईमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यांची भेट घेऊन त्यांनी या ठिकाणी नाशिकच्या जागेसाठी एक प्रकारचं शक्तिप्रदर्शन देखील केलं होतं आणि त्याच्यामुळे आता शिंदे गटाची जी संभाव्य यादी आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर रामटेकमधून राजू पारवे, त्याचप्रमाणे वाशिम यवतमाळमधनं संजय राठोड, ठाण्यामधनं प्रताप सरनाईक, त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवलीमधनं श्रीकांत शिंदे, दक्षिण मध्य मुंबईतनं राहुल शेवाळे, मावळमधून श्रीरंग बारणे, कोल्हापुरातून संजय मंडलिक, हातकणंगलेमधनं धैर्यशील माने बुलढाणा, प्रतापराव जाधव आणि शिर्डीमधनं सदाशिव लोखंडे अशा पद्धतीची एक संभाव्य यादी जी आहे ती या ठिकाणी समोर येते आहे. अर्थात अधिकृत घोषणा या यादीची कदाचित उद्या होण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून शिंदे गट आणि भाजप यांच्यातला संघर्ष जो आहे तो निश्चितपणे तीव्र झालेला आहे. काल हेमंत गोडसे आपल्या सगळ्या समर्थकांसह या ठिकाणी मुंबईत गेले होते. ठाण्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांसमोर त्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन देखील केलं आणि नाशिकची जागा ही ठाणे शिंदे गटालाच सुटावी यासाठी त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात एक दबाव तंत्र जे आहे ते या ठिकाणी तयार केलेले. दुसरीकडे भाजपतनं देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता एक प्रकारचं शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. भाजपच्या कोर कमिटीचे जवळपास 10 ते 12 पदाधिकारी जे आहेत ते मुंबईकडे रवाना झालेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ती चर्चा करणार आहेत आणि त्यामुळे एकूणच एकीकडे भाजपकडनं देखील नाशिकच्या जागेवर दावा सांगितला जातो आहे. दुसरीकडनं शिंदे गटाकडनं हेमंत गोडसे यांनी आपली भूमिका जी आहे ती ठामपणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेली आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्या शिंदे गटाची ज्या वेळेला यादी येईल त्यावेळेला कदाचित काही धक्कादायक नावं देखील त्यामध्ये येऊ शकतात अशा पद्धतीची शक्यता आहे. मात्र सदाशिव लोखंडे असतील, प्रताप सरनाईक असतील या सगळ्यांची नावं जी आहेत ते एक प्रकारचे अपेक्षित होते, अपेक्षित असलेले नावं आहेत आणि त्याच्यामुळे अनेक धक्कादायक नावांमध्ये नाशिकच्या जागेचा समावेश होतो का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्यामुळे उद्या ही यादी ज्यावेळेला येईल त्यावेळेला सगळं चित्र स्पष्ट होईल. नक्की चंदन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.